उद्योजकांना वर्गणीसाठी त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला. चिंचोळी एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की औद्योगिक परिसरातील चोऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. तसंच सण उत्सव साजरे करणाऱ्या काही मंडळांकडून व्यापारी उद्योजकांना वर्गणीची सक्ती केली जाते, त्याचा त्रास उद्योजकांना होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कोणी वर्गणीची सक्ती किंवा दमदाटी धमकी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितलं. त्या परिसरात होणारे अपघात, त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्सवांच्या वेळी इंडस्ट्रीच्या लोकांकडून जबरदस्तीने मागितली जाणारी वर्गणी हा सुद्धा त्यांच्या एक चिंतेचा विषय होता. त्याचप्रमाणे MIDC परिसरामध्ये अवैध प्रकारे लागलेल्या टपऱ्या आणि त्या ठिकाणी होणारे व्यवहार गैरव्यवहार याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्या चिंता आमच्याकडे व्यक्त केल्या. त्या संदर्भात सार्वजनिक उत्सव जे आहेत त्या सार्वजनिक उत्सवांच्या वेळी जे लोक इंडस्ट्रीजमध्ये जाऊन MIDC जाऊन तिथल्या उद्योजकांना धमकावून वर्गणी मागण्याचे प्रकार करतात त्याबद्दल सक्त कारवाई करण्यात येईल. वर्गणी जी आहे सार्वजनिक उत्सवांसाठी ही स्वेच्छेची वर्गणी असते, त्यामध्ये कुठेही धाक दाखवणे दपटशा करणे जबरदस्ती वर्गणी मागणे हा प्रकार असू नये. असा प्रकार जर कोणी केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्या संदर्भामध्ये आपण रितसर फौजदारी कारवाई आपण करणार आहे. याबद्दल सुद्धा आपण इंडस्ट्रीला आश्वस्त केलेले आहे किंवा आपल्या माध्यमातून सुद्धा अशी कोणी जे लोक असतील त्यांना सूचना आहेत की उद्योगांमध्ये अशा प्रकारे जबरदस्तीने वर्गणी मागण्याचे प्रकार योग्य नाही. जर याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या तर आम्ही निश्चितपणे कारवाई करू. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवमी साटम, सहाय्यक पोलीस उपाधीक्षक रोहिणी पानकर, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, मोहोळ पोलीस निरीक्षक विनोद घुगे, बालाजी अमाईजचे उद्योजक राम रेड्डी, गणेश सुत्रावे, प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.